बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आगामी निवडणुकीत ओबीसी जनता भाजपला धडा शिकवणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भाजपला टोला. आगामी विधान परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा बसपाचा निर्णय. आणि ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता मनपा आयुक्तांद्वारे विविध निर्देश जारी. विमानतळावर तपासणीसाठी करण्यात येणार स्वतंत्र काउंटरची व्यवस्था. नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजप पक्षाला त्यांची जागा दाखवली असूनही पक्षात काहीच सुधारणा नाही. येत्या निवडणुकीत जेव्हा ओबीसी समाज भाजपला पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवेल तेव्हाच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला मारला. राज्य सरकारने ओबीसीचं आरक्षण राजकीय आरक्षण वापरण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. सर्व पक्षीय प्रमुखांच्या मिटिंगाही झाल्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे. आणि 50% आत आरक्षणाच्या ज्या मर्यादा माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आहेत त्याच्या आत असलेलं आरक्षण या पद्धतीने अध्यादेश राज्य सरकारने काढला आणि त्या अध्यादेशाला मान्यता माननीय राज्यपाल महोदयांनी दिली आणि त्या पद्धतीनं या ओबीसी आरक्षण घेऊन या निवडणुका लावल्या गेलेल्या होत्या. भाजप याच्यामध्ये ओबीसीचं खऱ्या अर्थानं जे भाजपने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी 2017 जो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पूर्ण देशातल्या ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये त्यांना यश आलं. महाविकास आघाडीच्या सरकारने ते वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला आणि या पद्धतीनं बीजेपी हा जो मागेहून खेळ ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. नागपूरच्या निवडणुकीमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या जे बाय इलेक्शन झालेत त्याच्यामध्येही नागपूरच्या जनतेनं बीजेपीला धडा शिकवला आणि ते सगळं स्पष्ट झालेलं आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा अजून हा पाठीवरून वार करण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे आणि एकीकडे आम्हीच ओबीसी समाजाचे कैवारी आहोत अशा पद्धतीचा प्रयत्न करतात. माननीय सुप्रीम कोर्टामध्येही सुद्धा केंद्र सरकारकडून एम्प्रिकल डाटा मागितला गेलेला होता. त्यावेळेसही केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही एम्प्रिकल डाटा देणार नाही. मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना जनगणनेचा ठराव घेतला आणि त्यावेळेसही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणार नाही आणि एम्प्रिकल डाटाही देणार नाही. भाजपचं नाश्ता येत नाही पण अंगण वाकडं ही जी भूमिका आहे ती भाजपने स्पष्ट केली पाहिजे. लोकसभेमध्ये केंद्राच्या गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे ती ओबीसी विरोधी भूमिका मांडलेली आहे. राज्य सरकारला ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांनी आयोग बसवला आहे. राज्य सरकारने जे सुप्रीम कोर्टाचे जे नॉर्म्स आहेत जे आदेश आहेत त्याचं पालन करून आता जो अध्यादेश काढलेला आहे तो 50%च्या आत काढलेला आहे. आणि हे जे आपले किलन टू माननीय सुप्रीम कोर्टात पाठवायचे मोठे मोठे वकील लावायचे जे लोक सुप्रीम कोर्टात गेले त्यांचं अगर तुम्ही त्यांची आर्थिक आपण पाहिली परिस्थिती तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या पाठीमागं कोण आहे. हे मोठे वकील जे सुप्रीम कोर्टात लावले जातात ते कोण लावतात हे सगळं माहिती घेतली तर ते तुम्हाला कळेल. एक गोष्ट या ठिकाणी आहे की मी ओबीसी समाजाच्या राजकीय शैक्षणिक अधिकारामध्ये आम्ही जागरूक आणि मी विधानसभेचा अध्यक्ष असताना जी भूमिका मांडली ती देशाने पाहिली. आम्हाला ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकारामध्ये जो कोणी आडवं येईल त्याला आम्ही त्यांचा चेहरा जनतेसमोर मांडू. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे मी मुद्दाहून सांगितलं की जे आयोगही बसवलेला आहे त्याची एक प्रक्रिया आहे. आता राज्य सरकार त्याला जून त्याने मधल्या काळामध्ये कोरोना जो आला कोरोनाच्या काळामध्ये आयोगाने सांगितलं की आम्ही काम करणार नाही आणि आता त्याच्या प्रक्रिया सुरू आहे. ज्या पद्धतीनं तातडीनं निवडणुका लावल्या गेल्या त्या निवडणुका खरं तर
सध्या ह्या सगळ्या ओबीसी आरक्षणाची सगळी भूमिका स्पष्ट झाल्यानंतर लावायला पाहिजे होत्या, पण ह्या निवडणुका एवढ्या घाईघाईने का लावल्या गेल्या, काय त्याच्या मागे कोण आहे, या सगळ्या गोष्टीला आता तपासणीची आहे. आणि आम्ही राज्य सरकारलाही सांगणार आहे की स्पष्ट केलं पाहिजे, कारण की लोकल बॉडीज निवडणुकाला राज्य सरकारच्या संमतीनं आणि राज्यातल्या परिस्थितीला आधार घेऊन या लोकल बॉडीज निवडणुका लावल्या गेल्या पाहिजेत. पण निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करतं आणि याच्या मागं नेमकं कोण आहे, या सगळ्या गोष्टीची आता स्पष्टता जनतेसमोर आली पाहिजे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष अधीक्षक संदीप तासणे याबाबत माहिती देताना म्हणाले की काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आरएसएस मधून उमेदवार आयात करून काँग्रेसने आपला खरा चेहरा दाखवला आहे. अशा परिस्थितीत बसपा नगरसेवक कोणालाच मत देणार नाहीत. बसपाच्या या निर्णयाचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार आहे, कारण त्यांची संख्या जास्त आहे. काँग्रेस आणि भाजप एकसारखे असून दोघेही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीपासून दूर आहेत. काँग्रेस आरएसएसच्या विचारसरणीला पूरक आहे. संघाचा उमेदवार देऊन काँग्रेसने हे सिद्ध केले आहे. विधान परिषद निवडणुकीत बसपाचा एकही उमेदवार नाही. अशा स्थितीत पक्षाचे 12 नगरसेवक कोणालाही मतदान न करता तटस्थ राहतील. ताजणे म्हणाले की बसपाच्या काळात पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपपासून अंतर ठेवून बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. बसपा निळ्या झेंड्याखाली जास्तीत जास्त जागा जिंकेल, निवडणुकीनंतर बसपातील महापौर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे येथून येणाऱ्या कोणत्याही प्रवाशासाठी विमानतळावर तपासणीसाठी स्वतंत्र काउंटर असेल. विमानतळावर पोहोचताच या प्रवाशांना तातडीने आरटीपीसीआर चाचणी करावी लागेल. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी प्रवाशांसाठी जारी केलेल्या सूचनांनुसार या प्रवाशांना अनिवार्यपणे 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. 7 दिवसानंतर त्यांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी होईल. आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना कोविडच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाईल. जर 7व्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली तर प्रवाशाला पुढील 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. यासह इतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देखील विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी घेणे आवश्यक आहे, परंतु त्यांना वेगळे ठेवले जाणार नाही. अशा प्रवाशांचा पत्ता, वाहन आणि मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईनसाठी जाण्याची परवानगी दिली जाईल. देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशासोबत लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा 72 तासांच्या आत नकारात्मक आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र अनिवार्य असेल. 15 दिवसात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या प्रवासाबाबत इमिग्रेशन विभागाकडून माहिती शोधली जाईल. चुकीची माहिती दिल्याचं समोर आल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. झोनल मेडिकल टीमद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाईल. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यामागे या समाजाचे नुकसान करणाऱ्यांचे खोल षड्यंत्र असल्याचा आरोप चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला. राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की या पक्षांना ओबीसी समाजाचे हित नको आहे. ओबीसी आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठात 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्याचेही मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या दोन्ही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांच्याकडे सुप्रीम कोर्टात लढण्यासाठीही पैसे नव्हते, त्यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून, केवळ राजकीय फायदा घेण्याच्या उद्देशाने ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे. केंद्र सरकारने इम्पिरियल डेटा प्रदान केला नसतानाच राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत अध्यादेश जारी केला होता. या आरक्षणाअंतर्गत संविधानाच्या कक्षात असलेल्या 50% आरक्षणामध्ये हे आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता. यासाठी अनुसूचित जाती जमातींच्या विद्यमान आरक्षणाला कोणताही धक्का पोहोचू नये. येत्या 2 दिवसात राज्य मंत्रिमंडळांची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाला स्थगिती देण्याच्या निर्णयावर चर्चा होणार आहे. कायदे तज्ज्ञांशी बोलून पुढील भूमिका ठरवली जाईल. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.
सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। देशभरातील सरकारी मेडिकल कॉलेज मधल्या स्नातकोत्तर प्रवेश प्रक्रियेसाठी होणाऱ्या विलंबामुळे निवासी डॉक्टरांवरील कामांचं ओझं वाढतच चाललंय। यापूर्वी सेंट्रल मार्टच्या आवाहनावरून निवासी डॉक्टरांनी आंदोलन करत शासनाला ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती, मात्र शासनाद्वारे या समस्येला गांभीर्याने घेण्यात आले नाही, त्यामुळे राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। मेडिकल पाठ्यक्रमाच्या स्नातकोत्तर विभागात प्रवेश घेण्यासाठी नीट PG परीक्षा घेण्यात येते। यावर्षी प्रवेश प्रक्रियेत विलंब झाल्यामुळे नवे प्रवेश झाले नाही, त्यामुळे निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला। ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मागणीला घेऊन सोमवारी मेयो मेडिकलच्या निवासी डॉक्टरांनी आपली OPD सेवा देणे बंद केले। ते म्हणाले की यावर्षी परीक्षा सुरुवातीला जानेवारीत घेण्यात येणार होती, मात्र तिला पुढे ढकलून मे व ऑगस्ट महिन्यातली तारीख निश्चित करण्यात आली। जवळपास 8 महिने परीक्षेस विलंब झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग होणार होती, मात्र आरक्षण विषयक याचिकांमुळे सुप्रीम कोर्टाने प्रवेश प्रक्रिया 6 जानेवारी 2022 पर्यंत स्थगित केली आहे। नीट PG प्रक्रियेला स्थगिती मिळाल्यामुळे निवासी डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढला व त्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली। त्यांच्या या आंदोलनामुळे मेडिकल व मेयोमधील OPD बंद राहणार असल्याने रुग्णांचे हाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। IPMC पार्ट प्रेसिडेंट आहे सर, आम्ही नीट काउन्सिलिंग लवकर आणि जलद गतीने होण्यासाठी या मागण्यासाठी आम्ही सध्या OPD सर्व्हिसेसमधून आम्ही OPD सर्व्हिसेस रेसिडेंट डॉक्टरच्या बंद केलेल्या आहेत। सध्या जी नीट PG एक्झाम होती मार्चमध्ये जी होणार होती ती सप्टेंबरमध्ये झाली, त्याचा रिझल्ट ऑक्टोबरमध्ये लागला, त्याच्यानंतरही एवढा दिवस होऊनही नीटची काउन्सिलिंग झाली नाही। त्याच्यानंतरही जेव्हा कोर्टमध्ये केस दाखल करण्यात आली त्याच्यानंतर असं लक्षात येतं आहे की या जी काही प्रोसिजर आहे त्याला दिवसेंदिवस डिले करण्यात येत आहे। जी काही प्रोसिजर असते काउन्सिलिंगच्या प्रोसिजरमध्ये जी काही क्रायटेरिया जे डिसाईड व्हायला पाहिजे ते एक्झामच्या अगोदर व्हायला पाहिजे तसं पाहायला गेलं तर, परंतु हे जे काय आहे सिस्टीमकडून जी काही डिले होत आहे त्याला आमचा विरोध आहे। सध्या जे रेसिडेंट डॉक्टर्स 3 JR आणि JR बॅच सध्या काम करायला होत्या ते सध्या 2 JR बॅच काम करतात, म्हणजे 2/3 एवढेच फक्त रेसिडेंट डॉक्टर्स सध्या काम करतात। त्याच्यामुळे जे रेसिडेंट डॉक्टर काम करत आहेत त्यांच्यावरतीही दबाव कामाचा ताण वाढलेला आहे, याच्यामुळे कोविड जे काही पेशंट आहेत पेशंट केअर पण सध्या अफेक्ट होते आहे। यातच 3री लाटची कोविडची जी येणार आहे त्याची अपेक्षित आहे, आणि अशा वेळेस जेव्हा रेसिडेंट डॉक्टरची कमी राहणार तेव्हा सरकारकडे ऑप्शन आहेत का खरोखर याची पण लक्षात घेतलं पाहिजे। आता रेसिडेंट डॉक्टर काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत की अजूनही म्हणजे इतक्या दिवस आम्ही काम केलेलं आहे आणि आम्हाला कुठलाही इंटरेस्ट नाही की पेशंटची सर्व्हिसेस आमच्या याच्यावरती ताण पडला पाहिजे किंवा पेशंटची गैरसोय झाली पाहिजे, परंतु जेव्हा आम्ही लक्षात घेतो आहे की या कमी रेसिडेंट डॉक्टरमध्ये काम करून जेव्हा पेशंटची गैरसोय होते आहे तर आम्ही अशा वेळेस ॲडमिशनला सुप्रीम कोर्टला आणि गव्हर्नमेंटला अशी मागणी करतो जी काही प्रोसेस आहे काउन्सिलिंगची ती जलद गतीने करायची। कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत सरकारने वसतिगृहे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे नागपुरातील विद्यापीठे महाविद्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भाड्याच्या खोल्या शोधल्या तर बहुतांश विद्यार्थी आपापल्या गावी परतले। सुमारे 1.5 वर्षांनंतर महाविद्यालय सुरू होत असताना वसतिगृहेही सुरू होत असली तरी ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे पुन्हा वसतिगृहे बंद होणार का असा प्रश्न आता विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे। नागपूर विद्यापीठाने कोरोनाचा प्रादुर्भाव बघत वसतिगृहे रिकामी केली होती, यासोबतच समाज कल्याण विभागाची वसतिगृहेही बंद करण्यात आली, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच वसतिगृहे सुरू होऊ लागली। आता महानगरपालिकेने विद्यापीठात नवीन कोविड केंद्र बांधले आहे, या स्थितीत विद्यापीठाची वसतिगृहे भविष्यात पुन्हा बंद होणार का असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे। वसतिगृहात राहणारे विद्यार्थी बाहेरगावचे आहेत,
ते शिक्षणासाठी शहरात येतात. त्याचबरोबर विविध गावातील विद्यार्थीही समाजकल्याणच्या वसतिगृहात राहतात. आता कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. तर मग ही वसतिगृहेही बंद होणार का? आता काही दिवसांनी विद्यापीठाकडून परीक्षा घेतली जाणार आहे. या स्थितीत वसतिगृह बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढू शकतात. नागपूरहून लोखंडी कॉईल भरल्यानंतर भरधाव वेगात मुंबईकडे जाणारा ट्रेलर नांदुरा फाट्याजवळ अनियंत्रित होऊन उलटला. या अपघातात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कोंढाळी अमरावती मार्गावर लोखंडी कॉईलने भरलेला ट्रेलर मुंबईहून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या नांदोरा फाट्याजवळून जात असता ट्रेलरचा वेग जास्त असल्याने तो अनियंत्रित होऊन सेफ्टी कठडा तोडून रस्त्यावरून पलटी होऊन 50 फूट खाली पडला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेलरचा केबिन ट्रेलरपासून तुटून वेगळा पडला. काही भाग रस्त्यावर पडला तर काही भाग रस्त्याखाली विखुरला. या अपघातात ट्रेलर चालक सुजित कुमार श्रीनाथ उजगवान उत्तर प्रदेश रहिवासी हा गंभीर जखमी झाला. ट्रेलरच्या केबिनमध्ये अडकलेल्या गंभीर जखमी ट्रेलर चालकाला तिथे उपस्थित राजू शेख यांनी बाहेर काढले व कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्र इथे दाखल केले. घटनेची माहिती कोंढाळी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच कोंढाळीचे पोलीस ठाणेदार चंद्रकांत काळे, ASI दिलीप इंगळे, कॉन्स्टेबल राजेंद्र बांबळ, पोलीस नायक इम्रान शेख आदींनी ट्रेलरच्या विखुरलेल्या भागांपर्यंत रस्ता गाठला. कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल मडावी यांनी प्राथमिक उपचार करून जखमींना नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 51 पोलीस कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलीस नियम भाग 1 नियमाच्या तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मान्यता देण्यात आली आहे. या आंतरजिल्हा बदली यादीला मान्यता दिल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2021 रोजी दिलासा देण्यात येत आहे. चंद्रपूर, धुळे, जालना, अकोला, अहमदनगर, सोलापूर, अमरावती, हिंगोली, बीड, बुलढाणा, औरंगाबाद या कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात नागपूर शहर पोलीस मुख्यालयाचे उपायुक्त डॉ संदीप पखाले यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार यादीसह आदेश जारी केले आहेत. तर आता VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.